या सभेला उपस्थित राहिल्या त्याबद्दल त्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो, त्यांचे मनापासून आभार मानतो। भावाच्या नात्याने जे काही तुम्ही मला राखी बांधलेली आहे त्या राखीच्या माध्यमातून मी आपल्याला सगळ्यांना सांगतो की तुमचं संरक्षण करणं, तुम्हाला वेगवेगळ्या ज्या अडचणी येतात त्याच्यातनं मार्ग काढणं आणि या रक्षाबंधनाच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या जवळपास 2.5 कोटी महिलांना, मायमाऊलींना आम्ही दर महिना 1500 रुपये हे त्या ठिकाणी महिला सबल करण्याच्या करता, सक्षम करण्याच्या करता, त्यांना एक समाजामध्ये समाधान मिळण्याच्या करता आम्ही हा निर्णय घेतलेला आहे। मायमाऊलींनो, आजचा कार्यक्रम झाल्यानंतर आपली राज्याची उपराजधानी नागपूरला कार्यक्रम आहे, त्या कार्यक्रमामध्ये आमची महिला बाल विकास खात्याची मंत्री ही आदिती तटकरे हा कार्यक्रम आणताना मी फार विचारपूर्वक हा कार्यक्रम आणला। आज तिथं जवळपास 2 कोटीपेक्षा जास्त महिलांना जुलैचे आणि ऑगस्टचे असे 3000 रुपये तुमच्या DBT मध्ये डायरेक्ट अकाउंटला टाकण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला। अजून माझ्या मायमाऊलींनो, ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखाच्या आत आहे आणि चुकून फॉर्म भरायचं राहिलं असेल तर तो फॉर्म भरा, त्याच्याकरता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने हेल्पलाईन दिलेली आहे, त्याचा नंबर आहे 98 61 71 71 71। सोपा नंबर आहे 98 61 71 71। त्यामध्ये राज्य सरकारने कुठल्या योजना तुमच्याकरता दिलेल्या आहेत, दहाव्यांदा तुमच्या राज्याचा अर्थसंकल्प सादर करत असताना माझ्या गरीब लोकांना, सर्व जाती धर्माच्या लोकांना, महिलांना मदत व्हावी याकरता आम्ही वेगवेगळ्या योजना दिलेल्या आहेत। त्याच्यातली पहिली योजना म्हणजे माझी लाडकी बहीण योजना, आज ती संपूर्ण राज्यामध्ये लोकप्रिय झालेली आहे। जाईल तिथं सभेला प्रचंड संख्येने माझ्या मायमाऊली जमतायत, आमच्या बहिणी जमतायत आणि त्या प्रतिसाद देत आहेत, त्यांचे प्रश्न आम्ही समजून घेतोय, त्यांच्या अडचणी सोडवण्याचं काम हे आम्हाला सत्तेच्या माध्यमातून करायचंय। महायुती सरकारमध्ये आम्ही काम करतोय, हा काटोल नरखेडचा विधानसभा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो। मी प्रफुल्लभाईंनी, सुभाषजींनी, त्याच्या संदर्भामध्ये नरेशजींनी, सतीशरावनी, बाबा सगळ्यांनी आम्ही ठरवलं की इथं जायचं, इथं थोडं एक पक्षाचं ऑफिसचंही उद्घाटन केलं, तिथून आम्ही मिरवणुकीनं आलो। चांगल्या प्रकारे प्रतिसाद जनता देते, त्या प्रतिसादाचं आम्ही स्वागत करतोय। माझ्या मायमाऊली देखील त्यांच्या ज्या काही अडचणी आहेत त्याही सांगण्याचा प्रयत्न करतायत, आज वेगवेगळ्या प्रकारची निवेदन पण माझ्याकडे आलेली आहे। आम्ही हा कार्यक्रम राबवतोय मायमाऊलींनो, तुम्हाला आश्चर्य वाटेल, 46,000 कोटी रुपये आम्ही वर्षाकरता तुम्हाला खर्च करणार आहे। एवढा पैसा माझ्या काटोलच्या मार्केटमध्ये येईल, काही नरखेडच्या मार्केटमध्ये येईल, काही माझ्या नागपूरला, वर्ध्याला, आमच्या वेगवेगळ्या प्रकारे अनेक तालुक्यामध्ये हा पैसा आज माझ्या महिलांच्या हातामध्ये गेलेला आहे। पारदर्शक व्यवहार आहे, कुणाच्या हातात कुणाच्या मार्फत नाही, डायरेक्ट आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी हे पैसे देतोय। मध्यस्थी नाही, तुमचं आधार कार्डची लिंकअप, ज्यांचं पिवळं रेशन कार्ड आणि आमचं केशरी रेशन कार्ड असेल त्या महिलांना कुठलीही अडचण येणार नाही, ही गोष्ट आपण लक्षात ठेवा, त्याचा फायदा घ्या, हे तुमच्याकरता योजना आहे। आज तुम्ही अनेक माझ्या मायमाऊली खुरपणीला जातात, ग्रामीण भागामध्ये काही ठिकाणी घरामध्ये झाडू पोतणा करतात, काही जण धुडभांडी करतात, काही जण काहींच्या घरी जाऊन स्वयंपाक करतात, पडेल ते काम करण्याची तयारी माझ्या ह्या गरीब मायमाऊलीची असते, माझ्या बहिणीची असते। मग तिला जगण्याचा अधिकार नाहीये, तिला काही पैसे मिळाले